बाजूची बांगर भीमाशंकर कारखान्याला देशातील उत्कृष्ट कारखान्याचा पुरस्कार मिळाला म्हणून तुम्ही संचालक मंडळ आणि मंत्री महोदयांचं अभिनंदन सत्कार करणार होतात, काय झालं? माझी तब्येत मी मगाशी सांगितलं, मला सायटिकाचा त्रास आहे, माझे रिपोर्ट दाखवतो, माझे एक्सरे दाखवतो, मी कालही डॉक्टरांकडे होतो, आज जे मी आलो आहे मला परतही जायचं आहे, माझे 1.5 तास ट्रीटमेंट असते, त्या ठिकाणी मी ट्रीटमेंट घेतो, माझी तब्येत बरी नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामुळं मी काल गेलो नाही, आणि जरी गेलो असतो तिथं जाऊन फायदा काय? मी जर बोलायला उभा राहिला असतो तुम्हाला म्हटलं असतं तू सभासद आहे का, तुझा काय अधिकार आहे, एखाद्याने माझा अपमान केला असता, मी गेल्या वर्षी जरी होतो तरी मी पाठीमागं बसून सगळं ऐकत होतो, पाहत होतो, आणि माझे वडील कारखान्याचे सभासद आहेत, त्याच्यामुळं मी आणि तुम्ही सगळ्या मंडळींनी ते मला लाईव्ह दाखवलं की मी तिथं दवाखान्यात बसून लाईव्ह ते पाहत होतो। शेतकरी संघटना म्हणून सरकार पुन्हा करणार काय? नाही नाही, आमची जी मागणी आहे 3500 रुपयाची त्याच्यावर आजही आम्ही ठाम आहोत। आम्ही मी सकाळीच राजू शेट्टी साहेबांशी बोललेलो आहे, साखरेचा दर यांनी जे काही टेंडर होतं साखरेचं आणि ज्या वेळेला बॅलन्स शीट फायनल होतो, जो स्टॉक होतो, स्टॉक असतो त्याचा जो काही दर तुम्ही लावलेला आहे त्याच्याबद्दल संशयास्पद गोष्ट आहे, की देवदत्तजींनी पण त्या ठिकाणी मांडलेलं आहे, परत बगॅसचे रेटसुद्धा कमी लावलेले आहेत, याच्या कोजनच्या बाबतीमध्ये सुद्धा जो काही प्रकार आहे, अशा अनेक गोष्टी आहेत, त्याचा ॲनालिसिस आम्हाला करू द्या। मी सकाळी राजू शेट्टी साहेबांशी बोललो, साहेब मला म्हणाले 2 दिवस माझ्या मागं गडबड होती प्रभाकर, मी निश्चितपणानं त्याचा अभ्यास करून दूध का दूध आणि पाणी का पाणी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। मला यांना एवढंच सांगायचं, तुम्ही लई काळवळा शेतकऱ्यांचा खोटा आणायचं काम करू नका, तुम्ही आज जे काही करताय ठीक आहे, त्या ठिकाणी तुम्ही समजा देवदत्तजींनी सुद्धा त्या ठिकाणी चांगलं काम केलं, आम्ही म्हणत नाही वाईट काम केलं, कारखाना अडचणीत बाहेर काढायचं काम केलं, परंतु सगळ्याच गोष्टीचं श्रेय तुम्ही घेऊ नका। ते एक वाक्य बोलताना बोलले, गेल्या वर्षी जागेवर बॅलन्स शीट मी बदललं, 200 रुपयाचं लगेच वाढवलं, अहो देवदत्तजी आता मी त्या ठिकाणी होतो, तुमचंही भाषण मी ऐकलं, 3328चा हिशोब तुम्ही मांडला, वळसे पाटलांनी त्यानंतर भाषण करताना सांगितलं आपल्या मीटिंगमध्ये आपण मासिक मीटिंगमध्ये विषय घेऊतो, त्याच्यानंतर आपण निर्णय घेऊ, त्यानंतर तुमचं काहीच झालेलं नाही, जो 350 दर जाहीर केला त्याच्याबद्दल मी मागाशीच सांगितलं, त्यातही 50 रुपये कापले भाग विकास निधी शिक्षण निधीच्या नावाखाली, त्याबद्दलही तुम्ही काही बोलला नाहीत, आणि जे काही 300 रुपये गेल्या वर्षी मिळाले ते सगळ्यांना माहिती आहे, आणि का प्रभाकर बांगरनी जो टोकाचा संघर्ष त्या ठिकाणी केला त्यामुळं ते पैसे त्या ठिकाणी मिळालेले आहेत, आम्हाला कुठलाही क्रेडिट घ्यायची गरज नाही, तुम्ही सगळी मंडळी आहात, त्यानंतर मी काही पत्रकार परिषद घेऊन सांगितलं नाही माझ्यामुळे पैसे मिळाले, आम्हाला गरजच नाही, आम्ही आमचं काम करतो, आमचं जे कर्तव्य ते करतो बाजूला होतो, आम्हाला श्रेयवादाच्या लढाईत पडायचं नाही, पण आत्ता जो कालचा जो प्रकार झालाय त्याला फक्त उद्याची विधानसभेची निवडणूक पुढे डोळ्यासमोर ठेवून घडलेला हा प्रकार आहे, आणि दोन्ही बाजूंनी जे काही झालं ते चुकीचं झालेलं आहे, आणि मी तुम्हाला सांगतो जे काही अजितदादांची राष्ट्रवादी मी वळसे पाटलांची राष्ट्रवादी याचा गेल्या वर्षी मला आलेला वाईट अनुभव हा मात्र नक्की आहे, की त्यानंतर 400 रुपयाचा शब्द पाळला नाही, राजू शेट्टी साहेबांनी सांगितलं 1 रुपया कापात न करता 400 रुपयांनी पैसे दिले गेले पाहिजेत, हा शब्द त्यांनी मला त्या ठिकाणी दिला, नंतर त्यांनी पलटी मारली, मी सांगितलं वळसे पाटील साहेबांना तुम्ही हे सांगा ठीक आहे तुमची परंपरा आहे वार्षिक सभेची त्याच्यामध्ये वळसे पाटील साहेबांनी जाहीर करू द्या, पण ज्या वेळेला तुम्ही 100 रुपयाची लबाडी आमच्याशी केली त्यानंतर मात्र कार्यकर्त्यांचा उद्रेक झाला आणि त्या ठिकाणी जोडे मारत वळसे पाटलांचा पुतळा जाळण्याचं काम पिंपळ खेळला शेतकऱ्यांनी माझ्याबरोबर कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी केलं, त्याचा राग मनात धरून या मंडळींनी रस्त्यात आडून माझ्यावरती जो हल्ला केला त्याची गोष्ट आजही माझ्या स्मरणामध्ये आहे, माझ्या कुटुंबावर काय बेतलं, माझ्या वडिलांची काय अवस्था झाली हे सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळं हे जे काही प्रकार तुम्ही करताय ते अत्यंत निंदनीय आहे, आणि माझ्यावरती किंवा माझ्या सहकाऱ्यांवर हल्ला करणारे जे काही गुंड प्रवृत्तीचे लोक होते ते कालही त्या ठिकाणी व्यासपीठावरती होते आणि त्यांना मी चांगलं ओळखतो, त्यामुळं जर तुम्ही अशा पद्धतीनं वळसे पाटील साहेब या तालुक्याची संस्कृती बिघडवण्याचं काम जर होणार असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे, आणि त्या गोष्टीचा मी या ठिकाणी जाहीरपणे निषेध करतो, या ठिकाणी जर लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर तुम्हाला सांगतो प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, पण वैचारिक बैठक झालीच पाहिजे, मी तुम्हाला सांगतो कालसुद्धा मी चर्चेला का गेलो, ठीक आहे चर्चेतनं मार्ग निघत असेल तर ठीक आहे, चर्चेतनं मार्ग नाही निघाला तर शेवटचं हत्यार आंदोलनाचं आहेच आहे आमच्या हातात, आणि ते आम्ही उपसूच योग्य वेळेला, मी राजू शेट्टी साहेबांना सुद्धा सकाळी आग्रह केला आहे, साहेब पुढच्या वर्षी आमच्या शेतकऱ्यांना अजून याच्यातलं बऱ्यापैकी माहिती नाही आहे, आमच्या शेतकऱ्यांच्या भोळेपणाचा या ठिकाणी ही दोन्ही पार्टी राजकारणी मंडळी गैरफायदा त्या ठिकाणी घेत आहेत, त्यावेळेला 2011-12-13 साली जे कड आंदोलनं मोठ्या प्रमाणामध्ये होत होती, बारामती हेच आंदोलनाचं केंद्र होतं, त्यावेळेला या भागातले शेतकऱ्यांनी कोणीही आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला नाही,
त्यामुळे या इथल्या शेतकऱ्यांना विचारांना वाटते की आईला हे कुठून आलं, आपल्याला काय आयतं भेटलं की काय? अरे आयतं भेटलेलं नाही दादांनो, याच्यासाठी रात्रीचा दिवस केलाय, घरादारावर तुळशीपत्र ठेवली, स्वतःच्या अंगावरती वार झेललेत, राजू शेट्टीने डोकं फुटतपर्यंत मार खाल्लेला आहे, आम्ही सुद्धा मार खाल्लाय, हे फुकट नाही झालं, त्याच्यामुळे उगाच फुकटचं श्रेय घ्यायला कोणी उठतोय? त्यामुळं या गोष्टीचा म्हणजे मला काय बोलावं इतकं, म्हणजे कुठल्या शब्दामध्ये याचा निषेध करावा असं मला त्या ठिकाणी वाटलं, आणि म्हणून आजची पत्रकार परिषद मी या ठिकाणी घेतलेली आहे. ऐका, मी माझी भूमिका परत एकदा स्पष्ट करतो. माझी 3500 रुपयाची मागणी आहे, त्याच्यावरती मी ठाम आहे. त्यांनी आमच्या मागणीचा सकारात्मक विचार करून शेतकऱ्यांना जर जास्तीचे पैसे दिले तर निश्चितपणानं स्वागत करू, काय हरकत आहे स्वागत करायला. त्यांच्या अध्यक्षतेखाली कालची बैठक झाली, या पत्रासंदर्भामध्ये त्यांनी क शब्दही काढलेला नाही. कुठल्या पत्रासंदर्भात? भीमाशंकर कारखान्याचे प्रमुख दिलीप वळसे पाटील आहेत, ते कालच्या बैठकीचे अध्यक्ष होते. काल जो प्रकार घडला त्या संदर्भामध्ये राज्याचे सहकार मंत्री यांच्या बैठकीचे अध्यक्ष क शब्दही बोलत. वाणी साहेब, माझ्यावर जो हल्ला झाला त्या संदर्भात सुद्धा माझं जे स्टेटमेंट पोलिसांनी घेतलं त्याच्यामध्ये वळसे पाटील साहेबांचं नाव आहे, देवेंद्र शेठ शहाचं नाव आहे, त्या ठिकाणी सुद्धा उघडपणानं आम्ही त्या ठिकाणी यांची नावं घेतलेली आहेत. राजू शेट्टी साहेबांनी सुद्धा उघडपणानं त्यावेळेला यांची नावं घेऊन भूमिका मांडली, त्यावेळेला एक शब्दसुद्धा वळसे पाटील साहेब बोलले नाही, आणि तीच भूमिका कालच्याही प्रकरणामध्ये वळसे पाटील साहेबांनी मौन बाळगण्याची भूमिका घेतली. वळसे पाटील साहेब, तुमच्याकडं लोक एका वेगळ्या अपेक्षेनं पाहत आहेत. तुम्ही आज 35 वर्ष या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही 25 वर्ष त्या ठिकाणी मंत्री आहात, त्या ठिकाणी तुम्ही याच्यावरती भूमिका घेतली पाहिजे होती. आणि तुमच्यासमोर जर असे प्रकार घडत असतील, इथं कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही, इथं कायदा सुव्यवस्थेचे 12 वाजलेले आहेत, हे मी त्याही वेळेला सांगितलं आहे. आंबेगावचा पुन्हा एकदा बिहार होताना या ठिकाणी मला दिसतोय, आणि ही अत्यंत वाईट गोष्ट आहे, अत्यंत शोकांतिक आहे या तालुक्यातल्या लोकांची. जर सरकार तुमचं सत्तेच्या जोरावरती, तुम्ही जर अशा पद्धतीनं, पोलीस सुद्धा बघ्याची भूमिका घेत आहेत, तिथं DJ वाजला जातोय, अनेक गोष्टी होत आहेत. अरे हे कुठल्या DJ वर बंदी आहे? पोलिसांना माहीत नाही का ही गोष्ट? त्या DJ मालकावर पोलिसांनी का कारवाई केली नाही त्या ठिकाणी? मग का पोलिसांनी या बघ्याची भूमिका घेतली? त्यांच्यासमोर धाराधारी 200 पोलीस त्या ठिकाणी होते, धाराधारी होते, मारामारी होते, अरे पोलीस सुद्धा काही करत नाही, आणि वळसे पाटील साहेब फक्त बघत राहतात, शांत व्हा एवढंच म्हणतात, आणि त्याच्यावर काही प्रतिक्रिया देत नाही. याच्यातून काय समजायचं? अरे आम्ही काम करू का नको या शेतकऱ्यांसाठी, या गोरगरिबांसाठी काम करायचं का नाही? आम्ही लोकशाही या ठिकाणी संपलेली आहे, लोकशाही या ठिकाणी जिवंत राहिलेली नाही असं आमचं म्हणणं आहे. दोन्ही बाजूनी चूक आहे. माझं स्पष्ट मत असं आहे, देवदत्तजी निकम हे कारखान्याचे संचालक आहे, ते न्याय देणाऱ्याच्या भूमिकेत आहेत. मी माझं उदाहरण सांगतो, लागलं तर त्यांना मी सकाळी पण सांगितलं, पिंपळगावला या, श्रीराम दूध संस्थेमध्ये चेअरमन पदाच्या निवडीमध्ये 5 मंडळी एकत्र आली, एक एक वर्षाचं चेअरमन पद वाटून घेतलं, मला बाजूला ठेवलं, माझे दुसरे जुने सहकारी त्यांना बाजूला ठेवलं, डॉक्टर आत्माराम कुरकुटे. मला कळल्यानंतर मी त्यांना हसून म्हणलं, अरे बाबांनो मलाही बोलवलं असतं तर मी तुमच्यात वाटणी करून दिली असती पदाची. अरे मी राज्यात काम करणारा, जिल्ह्यात काम करणारा नेता आहे, मला इथल्या चेअरमन पदाची हाऊस नाही. आणि त्यानंतर त्यांनाही विचारा, मी जाहीरपणानं बोलतोय या ठिकाणी, माझं प्रचंड सहकार्य त्या ठिकाणी असतं. गेल्याही वर्षीची आमची वार्षिक सभा मी स्वतः हँडल केली, प्रत्येक माणसाला मी प्रत्येकाला समर्पक उत्तरं त्या ठिकाणी दिली, आणि याही वर्षी, गेल्या वर्षी 2 रुपये बोनस आम्ही दिला होता, या वर्षी 2 रुपये 24 पैशाने सकाळी आमच्या भाऊसाहेबांनी ऐकलं म्हणले, अहो थोडी गपलत झाली, 2 रुपये 8 पैसे म्हणले, 2 रुपये 24 पैशाने आपण बोनस त्या ठिकाणी देतोय. आम्ही जर जास्तीचा वाटा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी देतोय तर तुम्हाला द्यायला काय अडचण आहे? मी त्याही दिवशी सांगितलं, पुरस्कारानं आमचं पोट भरणार नाही, शेतकऱ्याचं पोट भरणार नाही. उत्पादन खर्च टनामागं 225 ते 250 रुपयांनी त्या ठिकाणी वाढलेला आहे, त्यामुळं यांनी आमचं पोट भरणार नाही. पुरस्कारापेक्षा तुम्ही शेतकऱ्याला जास्तीचा भाव किती देता याला फार महत्व आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या,
राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.